सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी देवीला जाणार आहे, तर देवीसाठी गजरा कसा बनवायचा, देवीसाठी माळ कशी बनवायची, जो आपण आंबाड्याला घालतो तो गजरा कसा बनवायचा, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जर माझे चॅनल्स पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन दिसेल त्यावरही क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन जे रेसिपीजचे असू देत किंवा बाकीचे व्हिलॉग्स असू देत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. सो प्लीज प्लीज सबस्क्राईब. फुलं घेतलेली आहेत, ही शेवंतीची फुलं जशी असतात तशीच आहे, शेवंतीचीच फुलं आहेत. तर ह्याची आपण आंबाड्याला घालतो तो गजरा कसा बनवतात ते दाखवणार आहे मी तुम्हाला. साधारण मी ही पावशरभर फुलं आणलेली आहेत पण एवढी लागणार नाही आहेत. आता आपण बनवूया गजरा. इकडे मी दोरा घेतलेला आहे, इकडे. आणि मी आता गजरा बनवणार आहे तो पायर बांधून बनवणार आहे. मी इकडे आमटा घेते, आमट्याला दोरा घेत आहे. साधारण आपल्याला केवढा मोठा गजरा रांगडीचा बनवायचा आहे तेवढा घ्यायचा आहे. साधारण मी एवढा गजरा बनवणार आहे तर आंबाड्याला एवढा करू शकतो. आणि इकडे गाठ मारायचे आणि हा दोरा इकडे साधारण मोकळा सोडलेला आहे. आता एक एक फूल घ्यायचंय, फुलामधून पायामधून घालायचा आहे असा. आणि हा जो दोरा आपला ह्या साईडला आहे तो इकडे टाकायचा आहे. आणि फक्त टाकायचा पलीकडे आणि ओढून घ्यायचा आहे. आणखी ओढून हळूवार असं बारीक घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे गाठ बसलेली आहे फुलाला. अशा पद्धतीने मी दुसरं फूल घातलेलं आहे. परत सेम हळूवार ओढायचं, नाहीतर पाकळ्या सगळ्या गळून पडतात. तिसरं फूल घातलं. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हा गजरा बनवू शकतो. मार्केटमध्ये फुलं आपल्याला मिळतच असतात. हळू तोडायचं, पायाच्या आमट्यामध्ये ठेवल्यामुळे घट्ट दोरा बांधून ठेवला जातो आणि आपला हा दुसरा हातात असतो त्यामुळे दोरा दिसतच नाही. पुन्हा एकदा सांगते, अगदी सोपं आहे. एक फूल घ्यायचं, फूल दोन्ही दोऱ्याच्या मधून आतमध्ये घालायचंय. त्याच्यानंतर हा जो दोरा आहे साईडचा तो पलीकडे टाकायचा आणि फक्त ओढायचा. ओढल्याने बरोबर ती फुलाला गाठ दिसते. तुम्ही पाहू शकता खाली किती सुंदर वेणी बनलेली आहे. एकदम छान सुंदर आणखी फुलंही शक्यतो निसटत नाही. अगदी शेवटी फूल घालता येणार नाही असं वाटतं. त्यावेळेला काढायचा करंगळी आमट्याच्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यामध्ये घालायचं आणि शेवटचं फूल गुंजून घ्यायचं. म्हणजे एक फूल अजून बसू शकतो. अच्छा
आणि शेवटीच जे फूल आहे त्यावेळेला डबल गाठ मारून घ्यायची, म्हणजे शेवटचं फूल अजिबात निसटत नाही. आणि अशा पद्धतीने आपला गजरा तयार झालेला आहे पाहू शकता. एकदम सुपेरियर आणि छान झालेला आहे गजरा. आणि हा असा मारला जातो. तुम्हाला जर गजरा कसा करायचा हे समजलं असेल आणि जरा कसा बनवला ते जर आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि गौरीसाठी किंवा लक्ष्मीपूजनाच्या जो कलश ठेवतो आपण त्याच्यासाठी असो किंवा हरतालिका असो, कोणत्याही देवीसाठी तुम्ही घरी ज्यावेळेला पूजा करता त्यावेळेला हा असा गजरा बनवू शकता. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही देवीची ओटी भरायला जाता त्यावेळेलाही असा गजरा घरामध्ये बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. फुलाच्या दुकानामध्ये अशी फुलं उपलब्ध असतात, मिळतात, तर अगदी सहज आणि 5 मिनिटाच्या आत आपण हा गजरा बनवू शकतो. तर नक्की करून पहा. आणि मी वेळात वेळ काढून ही माझी कलाकृती पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.